बाळीवेस इथल्या मानकरी धुम्मा परिवाराच्या वतीनं गुरुवारी गौराईचं मनोभावे पूजन आणि आरती करण्यात आली. यावेळी हिरे हब्बू भैरव पाटील आणि मेंगाणे परिवाराच्या वतीनं नैवेद्य अर्पण करण्यात आला. लाडक्या गणरायाच्या पाठोपाठ मंगळवारी 10 सप्टेंबर रोजी घरोघरी मोठ्या उत्साहात गौराईंचं स्वागत करण्यात आलं. दरम्यान प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याचे मानकरी असलेल्या बाळीवेस इथल्या धुम्मा यांच्या निवासस्थानी अर्थात कैलासवासी भीमाशंकर धुम्मा यांच्या निवासस्थानी गुरुवारी सकाळी 11:30 मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गौरींचं पूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली. यानिमित्त गौरींपुढं आकर्षक आणि सुंदर अशी सजावट करण्यात आली होती. याचबरोबर निवासस्थानातील आजूबाजूच्या परिसरातही लक्षवेधी सजावट करण्यात आली होती. आरती झाल्यानंतर गौराईंना नैवेद्य अर्पण करण्यात आला. या प्रसंगी अजित धुम्मा, स्वाती धुम्मा, प्रशांत धुम्मा, कविता धुम्मा, अभिराज, आदित्य, यशराज, विराज धुम्मा यांच्यासह सुनीता इंडी, आनंद इंडी, प्रथमेश इंडी, प्रतीक इंडी, श्रेया इंडी, शैला खग्गोट, सुजाता आवजी यांची उपस्थिती होती. दरम्यान यावेळी दोरे घेण्याचा विधीही मंगलमय वातावरणात पार पडला. यानंतर उखाणे घेण्यात येऊन महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. यावेळी हळदी कुंकवाचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात पार पडला. दरम्यान प्रथा परंपरेप्रमाणे सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी असलेल्या हिरे हब्बू परिवारासह मानकरी भैरव पाटील आणि मेंगाणे परिवाराच्या वतीनं मानकरी धुम्मा यांच्या गौरींचं पूजन करण्यात येऊन नैवेद्य दाखवण्यात आला. मानकरी धुम्मा यांच्या परिवारातील गौराईंना नैवेद्य घेऊन येण्याची परंपरा ही गेल्या अनेक वर्षांपासून अखंडितपणे आजही सुरू आहे. यावेळी संध्या हिरे हब्बू, सुमन हिरे हब्बू, स्नेहल हिरे हब्बू, सोनाली हिरे हब्बू, अश्विनी भैरव पाटील, विजया मेंगाणे, प्रियांका राजमाने, भाग्यश्री पाटील यांची उपस्थिती होती.